आणि बातमी यवतमाळ मधून। यवतमाळ मध्ये एकाच दिवशी 17 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यात। 17 पैकी 13 जण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत। जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 36 झाली आहे, तर कोरोनाबाधित मृतकांची संख्या 3 पोहोचली आहे। यवतमाळ मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। यवतमाळ मध्ये एकाच दिवशी 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। या 17 पैकी 13 जण हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत। काल एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय, त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना बाधित मृतकांची संख्या 3 झाली आहे।